या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत मी ज्ञादा कदम सर्वोच्च न्यायालयानं ना ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होतात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं आता नेमकं काय होणार निवडणूक जाहीर झालेल्या एकशे पाच नगरपंचायती आणि भंडारा गोंदिया या दोन जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे या निवडणुका रद्द कराव्यात अशी मागणी होती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकार अखेरच्या क्षणी काय निर्णय घेणार ओबीसी आरक्षणासाठी सरकार समोर आता कोणते पर्याय आहेत यासारख्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सध्या आहेत घटना तज्ज्ञ उल्हास बापट सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे एबीपी माझा मध्ये सर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अध्यादेश रद्द झाल्यामुळे सरकार समोरच्या अडचणी सर किती आणि कशा वाढल्यात आणि आता पर्याय काय आहेत काय सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ शब्दात म्हटलेलं आहे की राजकीय फायद्यासाठी राज्यघटनेशी मोडतोड करता येणार नाही आणि राज्यघटना काय आहे याचा फायनल इंटरप्रिटर हा नेहमी सुप्रीम कोर्टच राहणार आहे oh. सर्व राजकीय पक्ष याला जबाबदार आहेत गेले पाच वर्ष मराठा रिझर्वेशन आणि ओबीसी रिझर्वेशन याचा गोंधळ चाललेला आहे आता घटनेचं काय आहे की पहिला मुद्दा असा आहे की पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येणार नाही हे आंबेडकरांनी चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घटना समितीची सांगितलं मग इंद्रसानी केसमध्येही सांगितलं आणि सहा महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या संदर्भात पण सांगितलं तेव्हा ही काळ्या दगडावरची रेष आहे की, की पन्नास टक्क्याच्यावर वाढवता येणार नाही आता एकशे दोनावी जी घटना दुरुस्ती झाली तीन वर्षापूर्वी त्याच्यामध्ये शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राइब्स याप्रमाणे बॅकवर्ड क्लासच्या तरतुदी करण्यात आल्या आयोग करण्यात आला नॅशनल आयोग करण्यात आला आणि त्यांनी केलेल्या प्रमाणे राष्ट्रपतींना नोटिफिकेशननी मागासवर्ग ठरवता येईल आणि त्यात बदल फक्त संसदेला करता येईल बाकी कोणाला करता येणार नाही म्हणजे राज्याकडनं ही जी सगळी ताकद आहे ती गेली आणि त्यामुळे एस सी बी सीचं जे कॉन्स्टिट्यूशन जे आपण आरक्षण केलं होतं ते आपोआपच रद्द झालं आणि ते चौसष्ट टक्क्यावर गेलं होतं त्यामुळे ते पन्नास टक्क्याच्या पण पन वर जात होतं याला सर्वस्वी राजकीय पक्ष जबाबदारी त्यांच्या अज्ञानाकरता पुन्हा राज्यांना हा अधिकार देण्यात आला आणि तो अधिकार देण्यात आल्यानंतर दोनशे तेरा कलमाखाली आत्ताचा हा अध्यादेश काढण्यात आला आता सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्वच्छ शब्दात ट्रिपल टेस्ट असं म्हटलेलं आहे ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा की मागासवर्ग आयोग स्थापन करायला पाहिजे एक एम्पिरिकल डेटा तयार पाहिजे दोन आणि पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन जाता कामाने तीन आता यातले दोन शब्द एम्पेरिकल डेटाबाबतचे एक तर दुर्लक्ष झालं किंवा कळले नाहीत ते शब्द असे आहेत की को लेट को लेट याचा अर्थ कम्पेअर अँड इव्हॅल्युएट आत्ताची परिस्थिती आणि दुसरा शब्द आहे कंटेम्परेनियस याचा अर्थ असा की या क्षणाला काय आहे तो एम्पेरिकल डेटा पाहिजे आणि तो एम्पेरिकल डेटा आत्ता आपल्याकडे नाही आहे आणि त्यामुळे हा ऑर्डिनन्स अर्थातच घटनाबाह्य ठरला आहे ऑर्डिनन्स काढता येतो त्याबद्दल माझा काही त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी दुरुस्ती झाल्यानंतर राज्याला अनेक अधिकार म्हणजे स्थानिक संस्थांबद्दल मिळाले त्याच्यामध्ये शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब्स बॅकवर्ड क्लास यांना रिझर्वेशन करण्याचा अधिकार विधानसभेला आहे फक्त तो पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि प्रत्येक गटामध्ये एक तृतीयांश बायका असायला पाहिजेत एवढं जर का पाळलं तर ऑर्डिनन्स काढता येतो पण ऑर्डिनन्स हा ट्रिपल टेस्टमध्ये न टेस्ट बसल्यामुळे तो आता कॅन्सल झाला आहे आणि आता पुन्हा सगळं नव्याने करावं लागेल असं मला दिसतं आहे मला असं वाटतं की इथे कुठेतरी घटनेचं फार मोठं अज्ञान आहे आणि राजकीय पक्षांनी घटनातज्ञ एक चारसा तज्ज्ञांना विचारावं की ज्यांना राजकीय कनेक्शन नाही आहे ज्यांना कुठल्या पदाची अपेक्षा नाही आहे अशा ज्यांना देशा देशहिताचं कल्याण कल आहे त्याच्यात हित आहे अशांची एक समिती करावी त्यांना आधी विचारावं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा वेळ वाया जाणार नाही केवढा वेळ आपण न्यायालयाचा वा वाया घालवला याकरतासुद्धा हे जबाबदार आहेत राजकीय पक्ष सर याच्यामध्ये दुसरा मुद्दा आणखी एक असा आहे की नगरपंचायती नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे काही ठिकाणी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आता मागणी होते कालच्या निर्णयानंतर की ही प्रक्रियाच आता निवडणुकांची रद्द करावी तर हे व्यवहार्य आहे का ही प्रक्रिया एकदा जी सुरू झाली आहे ती रद्द होऊ शकते का नाही आता कायदा असं सांगतो की निवडणूक आयोग जो असतो त्याच्या हातात ही सत्ता आहे निवडणूक आयोगाला तुम्ही पटवून देऊ शकलात की याच्यामध्ये अन्याय होतो आहे ओबीसीवर किंवा कोणावरही तर कदाचित हे होऊ शकेल पण सरकारला नाही रद्द करता येणार हे सर्व सु जो दोनशे तीनशे चोवीस खाली राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे त्याला जे वर्डिंग आहे म्हणजे सुप्रिंटेंडन्स कंट्रोल डायरेक्शन तेच वर्डिंग राज्य निवडणूक आयोगाला आहे त्यामुळे सर्व सत्ता आयोगाकडे आहे ते ठरवू शकतील राजकीय पक्षांच्या हातात नाही मग ह्याच्यामध्ये एक युक्तिवाद असाही केला जातोय की एका विशिष्ट समाजावरती अन्याय होईल मग आता या निवडणुका कशा पार पाडल्या जातील किंवा त्या कशा पार पाडाव्यात जेव्हा अध्यादेश आरक्षणाचा रद्द झालाय एका विशिष्ट समाजावरती अन्याय होण्याची भावना व्यक्त होते तेव्हा यासाठी काही पर्याय आहे का, का? हां मी मी पूर्ण तो निकाल वाचलेला नाही आहे पण माझ्या ज्ञानाप्रमाणे त्या जागा सोडून ओबीसीच्या बाकीच्यांची निवडणूक घ्यायला हरकत नाही असं सांगितलेलं आहे म्हणजे त्या जागा रिकाम्या राहतील आणि मग हे सगळे दोष दूर करून पुन्हा त्या निवडणुका घेता येतील तसंच निवडणूक आयोगाला करता येईल यात कोणावर अन्य तात्पुरता होईल एक वर्ष दोन वर्ष जातील त्याच्यात कदाचित पण त्यावर मी जास्त नाही बोलू शकणार सर तुम्ही आता मगाशी थोडासा ओझरता उल्लेख केलात पण असे सगळे पेच महाराष्ट्राच्या बाबतीत काच उद्भवतात म्हणजे गेल्या काही दिवसात जर का कोर्ट कचेरीचे केसेस आपण बघायला गेलो तर दरवेळेला सरकारला फटका खावा लागतो तर महाराष्ट्राच्या बाबतीत हे असं नेमकं का होत आहे असं मी नाही म्हणणार कारण अनेक राज्यांमध्ये अनेक राज्यांच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये जातात कधी राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत जातात कधी दंग्या धोप्यांच्या बाबतीत जातात कधी आंदोलनांच्या बाबतीत जातात तेव्हा फक्त महाराष्ट्र दोषी असं मला नाही वाटत हा सर या निर्णयाचा म्हणजे अध्यादेश रद्द होणं ओबीसी आरक्षणावरती एकीकडे परिणाम होणं तर हे सुप्रीम कोर्टानं काल जे निरीक्षण नोंदवलं अध्यादेश रद्द केला त्याचा फक्त महाराष्ट्रापुरतं हे मर्यादित राहतं का इतर राज्यांची जी आरक्षण आहेत त्याच्यावरती सुद्धा रेफरन्स वाईज काही परिणाम जाणवू शकतो होऊ शकतो नाही नाही एक अगदी सुनिश्चित आहे की एकशे एक्केचाळीस कलमाखाली सर्वोच्च न्यायालय जे काय म्हणेल तो स, तो भा, सर्व भारताकरता कायदा होतो तो विशिष्ट राज्याकरता होत नाही तो प्रेसिडेंट तयार होतो आणि त्यामुळे तो सर्व भारताला लागू होणार सर एकीकडे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण म्हणजे या सगळ्या कायदेशीर चक्रव्य चक्रव्यूहामधनं बाहेर पडणं हे ठाकरे सरकारसाठी सध्याच्या राज्य सरकारसाठी किती अवघड आहे किती मोठं आव्हान आहे नाही ठाकरे सरकार करता असं नाहीये जो कोण सत्तेवर येईल उद्या जर का फडणीस सत्तेवर आले तर त्यांच्या पुढे हाच प्रश्न येईल मला व्यक्तिगत असं वाटतं म्हणजे बाहेरून बघताना माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीये की ओ ओबी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याचं रिझर्वेशन द्यावंच लागतं आणि मग जे उरत आहे सत्तावीस टक्के साधारण पन्नास टक्क्यापर्यंत त्याच्या वर देता येत नाही हे सत्तावीस टक्के रिझर्वेशन मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये म्हणजे जे कोण त्याच्यात येतील त्याच्यात वाटून घ्यावं लागेल त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याच्यावर तर वाढवता येणार नाही हा तर निर्णय आता झालेला आहे आणि त्यामुळे सींचं रिझर्वेशन थोडं कमी होईल आणि तिथे मराठा रिझर्वेशन बसवता येईल म्हणजे हा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ शकतो पण मला असं वाटतं सर्व राजकीय पक्षांनी जर का सामंजस्य दाखवलं आणि ही घटना आहे ही घटना आम्हाला मान्य आहे असं जर का म्हटलं तर इथे कॉम्प्रोमाइज करण्याची गरज आहे ही स्पर्धा नाही आहे हे कॉपरेशनची गरज आहे सर या मुद्द्यावरती तुम्ही पुन्हा थोडासा प्रकाश टाकू शकाल का की निवडणुका रद्द होण्याच्या बाबतीत कारण आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय की एका घटकावरती अन्याय होऊ शकतो त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया नव्यानं सुरू करण्याची गरज आहे आणि एका दिवसात त्याचा निर्णय होणं अपेक्षित आहे तर असं होऊ शकतं का म्हणजे एका दिवसात हा सगळा निर्णय होणं खरंच शक्य आहे का हा मी नाही मी तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलं की हे सर्व आता निवडणूक आयोगाच्या हातात आहे हे सरकारच्या हातात नाही आहे आयोगाला तुम्ही पटवून देऊ शकलात तर गोष्ट वेगळी आहे मला वाटत नाही ते पटवून देता येईल कारण सुप्रीम कोर्टाकडनं निवडणुका घ्या असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सर म्हणजे जर का राज्य सरकारला आता पुढची भूमिका घ्यायची आहे तर पर्यायी भूमिका राज्य सरकारसाठी किंवा योग्य भूमिका राज्य सरकारसाठी नेमकी कुठली असू शकते नाही सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्शन्स दिले आहेत त्याप्रमाणे आयोग निर्माण करणं एम्पिरिकल डेटा करणं आणि त्याप्रमाणे वाटणी करणं रिझर्वेशनची हा एकच पर्याय आहे आणि मला असं वाटतं की इथे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे ही जी सध्या तू मी तू मी चाललेलं आहे ना बी जे पी आणि प हे उरलेले तीन पक्ष यांच्यामध्ये हे थांबवून ज्याच्यामध्ये खरं मराठ्यांचं हित आहे किंवा खरं ओबीसीचं हित आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र बसून आणि घटना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यातनं मार्ग काढता येईल सर याच मुद्द्यावरनं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे आणि काही मुद्दे उपस्थित केलेत आपण त्यांचं ट्विट पाहूया आणि मग आपली चर्चा पुढे सुरू ठेवूया सुप्रिया सुळेंचं ट्विट आपण बघूया सुप्रिया सुळे असं म्हणतात की ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे ओबीसी आरक्षणाचा विषय संसदेमध्ये मांडून त्यावर सकारात्मक निर्णय घेणं शक्य आहे मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दाही घेण्यात यावा हा कोट्यवधी जनतेच्या हिताचा मुद्दा आहे हे लक्षात घेता या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारनं सदर समाजाच्या आरक्षणाचे प्रस्ताव मांडून त्यांना न्याय देण्याची ठाम भूमिका घ्यायला हवी उल्हास सर सुप्रिया सुळेंचं हे ट्विट आहे अर्थात ते तुम्ही ऐकलं असेल आता तर त्यांच्या या पर्यायावरती किंवा त्या जे सुचवू पाहत आहेत त्यावर आपलं मत नाही यातल्या बऱ्याचशा गोष्टी बरोबर आहेत की याच्यावर संसदेमध्ये निश्चितच चर्चा होऊ शकते आणि राष्ट्रपतींचं जे नोटिफिकेशन असतं त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेलाच आहे त्यामुळे संसदेमध्ये चर्चा झाली तर काही सकारात्मक गोष्टी घडू शकतील पण तिथेसुद्धा पुन्हा सुप्रीम कोर्टाने जी ट्रिपल टेस्ट सांगितलेली आहे म्हणजे मागास आयोग पाहिजे एम्पिरिकल डेटा पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन जाता कामा नये हे तिथेही पाळावंच लागेल ते संसदे जसं विधान सभेच्या हातात नाही तसं संसदेच्याही हातात नाही याचं उल्लंघन करणं सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे कायम लक्षात ठेवायचं सर आपले मनापासून आभार या एका तोडगा म्हणा किंवा पेच म्हणा जो निर्माण झालाय त्याविषयी आपण सविस्तरपणे विश्लेषण मांडलत खूप महत्वाची माहिती दिलीत मनापासून आभार सर आपले थँक्यू थँक्यू सो मच so आणि यानंतर या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात परत भेटूया एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट